नमस्कार, मी सौ रमेश जाकंपली, शिल्प निर्देशिका ड्रेस मेकिंग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई, जिल्हा सातारा। मार्गदर्शक माननीय प्राचार्य श्री एन के माने साहेब। मी आज तुम्हाला सात कळीचा परकर, कटिंग, स्टिचिंग आणि मेजरमेंट वगैरे सगळं समजून सांगणार आहे। याच्यासाठी समजा उदाहरण, आपण एक रेडीमेडच्या दुकानात गेले आणि आपण त्यांना परकर सांगतो पाहिजे म्हणून, तर ते लगेच विचारतात किती साईजचा परकर पाहिजे तुम्हाला, 38 किंवा 40। त्यांनी कमर कधी विचारत नाहीये, 38 किंवा 40। तर आपण त्यांना सांगतो आम्हाला 38 परकर पाहिजे किंवा 40 परकर पाहिजे। तर त्या पद्धतीने आपल्याला जे कलर पाहिजे ते आपल्याला शेडिंग सगळे शेडचे परकर दाखवतात। या परकरला मी पुस्तकी ज्ञान काय तुम्हाला दाखवणार नाही, ज्यात रेडीमेड फॅक्टरीमध्ये 2 मीटर मध्ये जसं तयार आणि कटिंग स्टिचिंग होते त्या पद्धतीने मी तुम्हाला आज कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे। याच्यासाठी 2 मीटर पॉपलिन कापड लागतो। हे बघा, मी इथे डिटेल मध्ये परकर तयार झाल्यानंतर या पद्धतीने परकर तयार होत आहे। 7 कळीचा परकर आहे, परंतु आपण फक्त कळ्या 5च कटिंग करायचं आहे। हे मधली कळी डबल कापायचंय आणि हे साईडचे सिंगल कापायचं आहे। म्हणजे आपण 5 कळ्या कट केल्यानंतर हे घडीयुक्त असल्यामुळे मधली कळी आपली काय होणार, डबल असणार आणि हे साईडचे सिंगल असणार। 7 कळीचा परकर असतो, परंतु आपण 5च कळी कटिंग करायचा। ह्याच्यासाठी आपल्याला 2 मीटर पॉपलिन कापड लागेल। रंगीत घ्या, कलर मध्ये घ्या, पांढरे घ्या, काय पण घ्या, परंतु आपल्याला परकर घ्यायचंय। आता या परकरसाठी मापे कसे आहे, हे 2 मीटर माझा कापड आहे आणि या कापडाची मी 4 पदर घडी घातलेली आहे। याच्यासाठी मी 4 पदर घडी घातल्यानंतर हे कापडाचं फोल्ड आहे, या फोल्ड मध्ये सुरुवातीला 6.5 इंच घ्यायचं। इथं काय घ्यायचं, आपण 6.5 घ्यायचं आणि राहिलेला शिल्लक 11.5 तयार राहतो। अपोजिटला घ्यायचं, आता हे 6.5 इथं घेतले तर हे कोपऱ्याला आपण 6.5 घ्यायचं, हे 6.5 वर घेतले तर अपोजिटला हे 6.5 घ्यायचं आणि या 6.5 6.5 आपण लाईनला हे करायचं, जॉईन करायचं। तर या पद्धतीने परकर कटिंगची सोपी पद्धत सांगितलेली आहे। आपल्याला पाहिजे असेल समजा 38 परकर पाहिजे असेल, तर हे माझा परकर समजा 38 असेल तर हे पूर्ण लांबी 38 इंच आहे। मी लेफा पट्टी दाखवणार 2 इंच आणि खालची पट्टी दाखवणार 1 इंच, म्हणजे टोटल किती झाला, 38 मधून मी 3 वजा करणार, म्हणजे टोटल मी हे कळीची लांबी किती घेणार, 35 इंच। 40 मला परकर तयार करायचं असेल तर 40 वजा 3 इंच घेणार, म्हणजे मधला किती राहणार आहे, 37 इंच राहणार। या पद्धतीने मी काय घेतलेलं आहे, हे 0 ते 1 पूर्ण लांबी किती घ्यायचं, 35 तरी घ्या किंवा 37 तरी घ्या, आणि हे रुंदी आपल्या कापडाची जेवढी 36-50 असतो कपड्याचा, हे जेवढी कापडाची रुंदी असेल त्या पद्धतीने आपल्याला घडी 4 पदर घडी घालायचं आणि घडी घडीला चिटकून आपल्याला 6.5 घ्यायचं आणि या साईडला 6.5 घ्यायचं, 6.5 6.5 दोन्ही जॉईन करून घ्यायचं। मी एकदम सोपी पद्धत दाखवलेली, त्याच्यानंतर हे जिथं 6.5 आले तिथं 1/2 इंच वर घ्यायचं आणि थोडासा खालचा गोल राऊंड मारायचं, परत तिथं सुद्धा जे 6.5 आलाय तिथं पण 1/2 इंच घ्यायचं आणि थोडासा खालचा आकार गोल मध्ये घ्यायचा। मी त्या कापड्याची दिशा पण दाखवलेली आहे आणि कापडाचा फोल्ड पण दाखवलेला आहे। 40 असू दे किंवा 38 असू दे, आपण 2 मीटर कपड्यामध्ये हे कापड बसतो। रेडीमेडच्या फ्रील आपण वापरले तर काय होणार नाही, त्यांना मिला कापड खूप कमी लागतो। ज्यावेळेस आपण 2 मीटर कापड घेतो, 35 इंच आपण वापरले आहे, खालचा जे 5.5 10 इंचाचं जे कापड शिल्लक राहतो त्या त्या रेडीमेडच्या लोकांना आपण कापड दिल्यानंतर यांनी काय करतात, हे फ्रील रेडी तयार करून देतात। आपण घरी तयार केले तर काय होणार नाही, त्यांना कापड जास्त लागणार, 10 इंचामध्ये ते फ्रील तयार होऊ शकत नाहीये। म्हणून अशा पद्धतीने मी रेडीमेड फॅक्टरीमध्ये ज्या टाईपने परकर तयार होतात त्या टाईपनेच मी तुम्हाला ड्राफ्ट आणि ड्राफ्टची पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला आकृती वर्णन लिहून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला सर्व पूर्ण माहिती देणार आहे। 0 ते 1 0 ते 2 पासून त्यात तुम्ही घेऊ शकता। आपण समजा एखादा परकर आपल्या रेडीमेड आणायचा असेल तर दुकानात जातो, दुकानात गेल्यानंतर परकर पाहिजे म्हणून सांगितल्याबरोबर ते काय म्हणतात माहितीये का, काय साईज पाहिजे, 38 किंवा 40 असं विचारतात। तर आपण लगेच त्यांना काय सांगतो, आम्हाला 38 साईजचा परकर द्या किंवा 40 साईजचा परकर द्या। त्यांनी कमर विचारत नाहीये, त्यांनी सगळे साईजचे दाखवल्यानंतर आपण काय म्हणतो, नाही आम्हाला अजून थोडासा घेरमध्ये मोठा पाहिजे, कमर घेर मोठा पाहिजे असं त्यांना आयडिया सांगितले की लगेच त्यांनी काय करतात, 8 कळीचा परकर दाखवतात। जे रेडीमेड फॅक्टरीमध्ये जे परकर तयार होतात त्या टाईपमध्ये आज तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे।
मी सुद्धा हे परकर शिकण्यासाठी खास रेडीमेड फॅक्टरीमध्ये जाऊन कटिंग स्टिचिंग वगैरे बघून आलेले आहे. ते मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. डिटेलमध्ये थोडक्यात नाही, डिटेलमध्ये मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. समजा तुमच्याकडं मशीन असेल किंवा उद्योगधंदा वगैरे करायचा असेल तर परकरचा हे उद्योगधंदा खूप जोरात चालतो. हे परकर आपल्याला होलसेलमध्ये आणले तर 35 ते 40 रुपये मीटर पर्यंत कापड मिळतो. समजा आपण 2 मीटर फक्त एका परकरला कापड लागतो म्हणजे किती खर्च येतो, एका परकरला आपला फक्त 80 रुपये खर्च येतो. परंतु आपण दुकानात गेल्यानंतर याच परकरची किंमत 160, 150, 120 या पद्धतीने ते मिळतो. म्हणजे आपण एका परकर शिवण्यासाठी फक्त जे 10 मिनिटं लागतात ते 10 मिनिटात आपण किती कमवू शकतो, 50 ते 60 रुपये आपण कमवू शकतो. म्हणून मला अशी अपेक्षा आहे की सगळेजण नोकरीचे मागे न लागता असले उद्योग, छोटे छोटे उद्योगधंदे करा. परकरमध्ये भरपूर फायदा आहे, भरपूर म्हणजे भरपूर फायदा आहे. तर मी आज तुम्हाला या आपण समजा घरी बसून परकरचा उद्योगधंदा केले तर मार्केटिंग बंद नाही आहे, आपल्याला कुठला टॅक्स बसणार नाही आहे किंवा काही कुणाचं ऑब्जेक्शन नसणार. म्हणून आपण काय करायचं, होलसेलने कापड आणायचं, घरी बसून फक्त कटिंग करून द्यायचं. आपल्या एरियामध्ये जेवढे लेडीज असेल सगळ्या लेडीजला आपण काम देऊ शकतात. जय हिंद.